या आषाढी वारीचं जे आर्थिक धोरण जे असतं हे वर्षभरासाठी मिळवायचं आणि वर्षभर त्याला खर्च करायचा. गेली दोन वर्ष झाले हे कोरोनाचं संसर्ग आलेलं आहे त्यामुळे सगळं संपूर्ण आर्थिक नुकसान झालेलं आहे. त्यात अजून हे कोरोनाच्या कालावधीमध्ये अशा आषाढी वारीला भरपूर प्रमाणामध्ये लॉकडाऊन निर्माण तयार केलेलं आहे. तरी तो लॉकडाऊन कमीत कमी व्हावा ह्याच्यावरती कामगाराचे कुटुंबही अवलंबून असतात. नमस्कार. कोरोनामुळं या दोन वर्षात दुकानदारांचं खूप आर्थिक नुकसान झालेलं आहे. या दोन वर्षात बँकेचे हप्ते वगैरे पण चालू आहेत पण दुकान बंद असल्यामुळे सर्व व्यापाऱ्यांचं कामगार वर्गांचं आर्थिक नुकसान झाल्या कारणाने ह्यावर्षी वारी चालू करावी अशी आमची सर्व व्यापाऱ्यांची इच्छा होती पण ती काय वारी चालू करण्यात आली नाही. तरी यंदाचं वर्ष आमच्यासाठी पण खूप हालाकीचं असेल. गेल्या मार्च 2020 पासून कोरोनाचा जो प्रादुर्भाव वाढला त्यामुळे शासनाने जे काही निर्बंध घातले आहेत त्यामुळं पंढरपूरला कोणत्याही प्रकारची यात्रा गेल्या 2 वर्षामध्ये झालेली नाही आहे. पंढरपूर हे यात्रेवर चालणारं गाव आहे परंतु कुठलीही यात्रा न झाल्यामुळे आमचे तसेच आमच्या कामगारांचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष 1,00,000 रुपयाचं नुकसान झालेलं आहे. उपासमारीची वेळ आलेली आहे कामगारावर. तर बरेचसे लाईट बिल किंवा म्युन्सिपल टॅक्स हे जे काही टॅक्सेस आहेत इतर ते सुद्धा आम्हाला भरणं शक्य झालेलं नाही आहे. आणि इथून पुढे अजून 2021 मध्ये सुद्धा असे जर निर्बंध राहिले तर पंढरपूरचं जे आर्थिक चक्र आहे ते पूर्णपणे बिघडून जाणार आहे. तरी शासनाने त्वरित मंदिर उघडून यावर काय जो निर्णय घ्यायचा आहे तो लवकरात लवकर घ्यावा. Thank you.